नमस्कार मित्रांनो माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण अनेक वेळा तळलेले पदार्थ खात असतो आणि थंडीच्या दिवसामध्ये आणि इतर एरवीसुद्धा आपण वडापाव समोसा त्यानंतर पाववाडा अशा प्रकारचे तळलेले पदार्थ खात असतो परंतु आपण हे खात असताना आपण आपल्या शरीराची सुद्धा काळजी घेतली पाहिजे मित्रांनो हे तळण्यासाठी जे वापरलेले तेल असते हे तेल परत आहारामध्ये वापरल्याच्या नंतर आपल्याला यापासून अनेक आजारांचा धोका संभवत असतो तर आपण हे धोका कोणता आहे हे आज या व्हिडिओमधून पाहूया यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये भजी वड्या पुऱ्या हे तळण्याचं प्रमाण हे अधिक असतं आणि या दिवसामध्ये घरात तळल्यानंतर कढईमध्ये जे तेल शिल्लक राहतं ते तसंच ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी त्या ते तेलामध्ये एक नवीन पदार्थ बनवला जातो किंवा ते त्या ते तेलापासून दुसऱ्या दिवशी भाजी वगैरे असं इतर काही बनवलं जातं मग या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करणं हे योग्य आहे का आणि त्यामुळे तुमच्या शरीराला त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो आणि तुमच्या आरोग्याची हेळसांड होऊ शकते यामध्ये जो पहिला धोका आहे तो आहे कॅन्सरचा धोका मित्रांनो एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरणं हे आरोग्यासाठी धोकादायक आहे त्यामुळे कॅन्सरचा धोका बळावू हो शकतो आणि तेल हे पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यामध्ये जे फ्री रॅडिकल्सची निर्मिती होते आणि अँटीऑक्सिडंट घटक हे कमी होतात आणि परिणामी तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर शेलची निर्मिती होते म्हणून एकदा तळण्यासाठी वापरण्यात आलेले तेल हे आरोग्याला त्रासदायक ठरत याच्यानंतरचा जो आजार ले आहे तो आहे हृदयविकार कॅन्सरच्या सोबत तळण्यासाठी वापरलेले तेल हे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं आणि त्याच्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहाची शक्यता सुद्धा वाढते मित्रांनो शक्यतो एकदा तेल जर तळलेलं असेल तर परत ते तेल वापरू नये आणि ते तेल वापरण्यामुळं आपल्या शरीराला हानी पोहोचते म्हणून एकदा त्या तेलामधून जर पदार्थ तळले तर परत परत त्या ते तेलाचा वापर करू नये मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा